zamanı var. Bahato golün de jumar kor gayrı nam kadar ala falan da jumar kor ala te. Okey, bu sanga çöndü gayrı nam çe madde dem bakhala mela. Nurbağa çöndü çe sanga ta ete. नक्कीच आपण पाहतो निर्भय चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच मी आभार मानतो धाकटे पंढरी खालापूर एकू यांचे. आमचा बराच वेळ त्यांनी वाचवलाय. त्याच दरम्यान फटका साजलाय, चेंडू जातो मिड विकेट सिमारेच्या पार, षटकार चौकार रणभाऊ सिमारेच्या पार चौकार, धावसंख्या 4 ने वाढ. नक्कीच चार धावा धाव फलकावर लागल्या आहेत. गोलंदाजी मार्गवर गैरीनाथ, फलंदाजी मार्गवर प्रमोद बाशाई, गेंदवर रघुनाथ माळे. याच सलामीवीरांनी मित्रांनो 107 धावा ठोकल्या होत्या पहिल्या दिवसात. आता मात्र त्याच पद्धतीची फटकेबाजी येणाऱ्या चार षटकांमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू गणेशच्या माध्यमातून. नक्कीच तो सुद्धा फिरकीचा जादूगार आहे मित्रांनो. वेगवान चेंडू टाकतो, दोन्ही बाजूला चेंडू वळवतो. अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच ओळखला जातो गैरीनाथ कठोर, अ मॅन फ्रॉम नावे रोहा. आपण पाहतो पुन्हा एकदा प्रमोद या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याने आपल्या नावावर लावलं त्या फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते, धाव संख्येत एक निबाळ, 5 धावा धाव फलकावर. फटका खेचलाय, त्यावेळेस मात्र चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. गणिनाथ कटर गोलंदाजी मार्कवर आलाय, फलंदाज प्रमोद. यावेळेस मात्र स्विंगानवेस पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धाव फलकावर धावा लागल्या, त्या बिन बाद 9 धावा. चला आमचे पंच सर्टिफाईड आहेत, सो कोणत्याही प्रकारचं अपील केलं जाणार नाहीये. नक्कीच आपण पाहतो की बऱ्याच वेळा फलंदाजीच्या माध्यमातून म्हटलं जातं की वाईट साठी रिव्ह्यू घ्या, रिव्ह्यू घ्या. आपण एकदा सफल झालात ना मित्रांनो की मग ते अंबाच्या रेंजमध्ये असतं की त्यांना जे वाटेल ते चेंडू वाईट देऊ शकतात. जर आपल्याला लाईनच्या बाहेरचा वाईट हवा असेल तर आपण सफल होऊ नका. जर आपण सफल होत आहे तर अंपायर आहे ते द्यायचा की नाही. सो कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाणार नाही. दोन्ही पंच राईट अध्यक्ष क्रिकेट असोसिएशनचे सर्टिफाईड पंच आहेत. मागील कित्येक वर्ष पंचांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. गोलंदाजी मार्क होतो दीपक गंभे, फलंदाजी मार्क मॅन फ्रॉम नवखार रघुनाथ माळ. नक्कीच फिट खेळाडू आहे मित्रांनो, ओपन क्रिकेट सुद्धा गाजवत असतो. यावेळेस मात्र 40+ खेळाडूवर नक्कीच जरी पहिल्या सामन्यात दोन्ही सामने जिंकले, एका सामने 15 तर एका सामन्यात 20 धावा डिफेंड केल्या असा रघुनाथ माळ. नक्कीच पहिल्या सामन्यात 15 धावा डिफेंड केल्या समोर होता सोन्या गायकवाड, कुलाबा फायटर संघाला त्याने पराभूत केला असा रघुनाथ माळी.
त्याच दरम्यान आपण पाहतोय दीपक गंभीर गोलंदाजी मार्कवर आलाय, फटका फट झजलाय, क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड चेंडूला फेल करेल कमलाकर दादले. कमलाकर दादलेचा विचार केला नाही, एक मोठं नाव पॉवर प्लेचा परिपूर्ण अभ्यास असलेला खेळाडू आहे मित्रांनो, त्याचं नाव कमलाकर दादले. हल्लीच 40+ झाले, पुन्हा एकदा फलंदाज प्रमाणे बॅटिंग मॅच पाहायला मिळेल. चला हरिओम करायचा, टायमर लावलेला आहे, 7 मिनिटं झालेली आहेत, लवकरात लवकर षटक संपवायचं आहे. दीपक गंभीर यावेळेस चांगला फटका, पण चेंडू जाते सरळ क्लिअर झोन मध्ये, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या एक नाही, बार धाव फटकावर धावा लागलं. 11-11 स्कोर बोर्ड. नक्कीच मित्रांनो 11 आकड्याची नक्कीच एक वैशिष्ट्यपूर्ण आकडा ओळखला जातो, कारण एक 11 आकड्याचं एक गणित सांगू इच्छितो की 11 नोव्हेंबर 2011 तो एक सामना होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका, तेव्हा जेव्हा 11:11 झाली होती ना, तेव्हा साऊथ आफ्रिकेचा स्कोर 111-1. नक्कीच एक मदर कोइन्सिडन्स म्हणता येईल. त्याचबरोबर मैदानावर काय घडले, या स्पर्धेतील पहिले अर्धशतक पटकावणारा फलंदाज प्रमोद, फलंदाज प्रमोद मात्र बाद झालाय. धाव फलकावर धावा लागला ते 11, प्रमोद बाद होतोय. नवीन फलंदाज सामना नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स साखर, दोन्ही संघांनी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. अलिबाग तालुका फोटोबॉलचे अध्यक्ष अरुण पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. तर विकसित आम्ही सांगणार विनंती की स्वागत केलं जाईल विलंजी जाधव सरांच्या शुभेच्छा, इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. फोटो प्लस अलिबागचे अध्यक्ष क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगले आहेत, आणि कॅमेरामन इथे सन्मानचिन्ह देऊन मानचिन्ह देण्यात येऊन आपण त्यांना इथे सन्मान करतात. तर स्वागत आनंद पाटील सरांच्या शुभेच्छा, या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रिकेट स्पर्धा मला पाहायला मिळते. दरम्यान सर्व मान्यवरांची विनंती आपण आश्वस्त राहायचे. सलग दुसरा फलंदाज बाद झालाय, त्यावेळेस फलंदाजी मार्कवर आलाय तो जितेंद्र साठोडे. जितेंद्र साठोडेचा विचार केला तर या मैदानाचा परिपूर्ण अभ्यास असलेला खेळाडू आहे मित्रांनो. हॅट्रिक साठी आमचे आप्पा मयेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच मित्रांनो आप्पा मयेकर यांच्या संघा जो खेळाडू खेळतो ना, तुम्ही चांगला खेळ करा, तुमचे खिसे नक्कीच भरून निघतील. कारण आप्पा मयेकरचं नाव घेतलं ना, तर हे एक मोठे स्पॉन्सर आहेत. तर या ठिकाणी सन्माननीय संतोषजी कवळे सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. एक सन्मानचिन्ह देऊन आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी या फोटो बसच्या माध्यमात आलं आहे. जाऊया आपण एकदा आमचे पारघत समालोचकांच्याकडे. त्याच दरम्यान आपण पाहतोय जितेंद्र साठोडे मामा हॅट्रिक, दीपक गंभीर यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. 2 षटकाची संगता झाली आहे, धाव फलकावर धावा लागल्यात त्या 11 धावा. काय गोलंदाजी केली दीपक गंभीरने, 2 धावा 2 फलंदाज बाद गेलेत. 11 धावा, धाव फलकावर, हाणामारीची गरज, तरंग मोबाईल अलिबाग. नक्कीच ज्या संघाने 107 धावा कुठल्या होत्या त्या संघाला मात्र
नतमस्तक व्हावं लागतं रॉयल किंग रॉयल संघासमोर. गोलंदाजी मार गोल भारत नक्कीच येते. भारत दाखवाल. गोलंदाजी मार्कवर आलाय. फलंदाजी मार्कवर रघुनाथ माळी. 12 चेंडू बाकी आहेत. मोठे फटके खेचावे लागतील. दरम्यान सागर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांची विनंती आहे आपण आम्हाला भेटून जावे. त्याच दरम्यान भारत दाखवाल. गोलंदाजी मार्क वर रघुनाथ माळी समोर आहे. काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार तर कोण हरणार. फटका आलाय काउ कॉर्नर झोन मध्ये. चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. षटकार नक्कीच. डीजे मात्र नाहीये कारण की बरेच कॉमेंटर पाहतो आपण. आपल्या ओळीनंतर कमॉन डीजे ची नक्कीच एक ओळ असते पण डीजे मात्र नाहीये कारण आपण पाहतो काही मर्यादेत आपण ही स्पर्धा पार पाडतो. पुन्हा एकदा फटका आलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार जिथे धावा दोन षटकांमध्ये 11 होत्या या दोन चेंडूने 12 कोटल्या गेल्यात. भारत दाखवाल वर आक्रमण केलं गेले. 23 धावा धावफलकर. रघुनाथ माळी मात्र मैदानात आगोपतोय. नक्कीच विकेटची प्रतीक्षा असेल. फटका फसलाय. गेंद फलक मे जान हलक मे. फलंदाज रघुनाथ माळी बॅक टू दी पवेलियन. मी म्हणाल होतो विकेटची गरज आहे. विकेटची गरज होती ती पूर्ण केली आहे. दोन षटकार नक्कीच आले पण एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्याचं यश मात्र भारत दाखवालच्या माध्यमातून. फलंदाज रघुनाथ माळी बॅक टू दी पवेलियन. नक्कीच मी सकाळी सुद्धा म्हटलो होतो आता सुद्धा म्हणतोय की आपण 40+ खेळाडू आहात सर. आपलाच 12 प्रतिनिधी जर येत नसेल तर यंगस्टर खेळाडूंपर्यंत काय संदेश पोहोचेल. आपण डिसिप्लिन आपल्या डिसिप्लिन पाऊल ठेवून आम्ही पुढे सरसवतो. आम्ही तुमच्याकडून आम्हाला असं क्रिकेट बघायला मिळालं असेल तर नक्कीच एक चुकीची गोष्ट होईल. टाइम फॉलो करणं 12 खेळाडू पाठवणं किंवा प्रतिनिधी पाठवणं नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आला. भारत दाखवाल. फलंदाजी मार्कवर फलंदाज शैलेश होतोय. पहिला चेंडू निघाला. दोन षटकारानंतर दोन चांगले चेंडू. काय गोलंदाजी करतोय मैदानात भारत दाखवाल. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज शैलेश बॅक टू दी पवेलियन.
त्याचप्रमाणे आपण पाहतो नवीन फलंदाज कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट संचित जय हिंद म्हात्रे. नक्कीच संचित जय म्हात्रे क्षेत्ररक्षण सजलंय, त्यांनी क्षेत्ररक्षणाची पाहणी केलेली आहे. नक्कीच मी चेंडूच्या आधी सांगू शकतो कुठे फटका खेचतील. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, पण पंच नाकोशीट वाईट डिलिव्हरी. धावा संख्येत एक निवाड, धाव फलकावर धावा लागल्यात. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा संचित म्हात्रे ऑन द बॅटिंग मार्क. संचितच्या बॅट मधून फटका आलाय, चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषा पार, षटकार. संचित म्हात्रे या बॅटमधून लांब लचक, जो षटकार सर्वात लांब आहे ना तिथेच तरी षटकार घेतला, तरी दाखवून दिले की मी या मैदानात रोज सराव करतो आणि मी हा चेंडूला सरळ फेकून देणार सीमारेषा पार. नक्की जामरवाड यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे या षटकारासाठी. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम नवगाव कमलाकर दादले. कमलाकर दादले गोलंदाजी मार्क वर, समोर आहे जितेंद्र साठोडे नॉस्ट्राइकर संचित जय हिंद म्हात्रे. धाव फलकावर धावा लागल्यात 30 धावा. कमलाकरच्या माध्यमातून न्यूयॉर्कर चेंडूला खोदून काढले, जितेंद्र साठोडेच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. जितेंद्र साठोड्यांसाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक अमर वार्डे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू जातो निर्धाव. आपण पाहतोय की धावफलकावर धावा लागल्यात 36 धावा 14 प्रगतीपथावर. यावेळेस लाऊड अपील केलं गेलंय कमलाकर दादलेच्या माध्यमातून, पण इट्स अ डॉट डिलिव्हरी. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर दोन चेंडू निर्धाव. नक्कीच षटकाराचा वापर थोडा कमी झालाय, कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकार आला पण नंतर दोन निर्धाव आले, तर जी सरासरी एका चेंडूवर 6 होती ती 3 चेंडूवर 6 झालेली आहे. पुन्हा एकदा फटका साजलाय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो संचित जय हिंद म्हात्रे. एका चेंडूत 6 धावांवर खेळतो, 600 चा स्ट्राईक रेट. 38 धावा धावफलकावर लागला, 37 धावा धावफलकावर लागला. 37 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे दोन चेंडू नक्कीच आम्हाला प्रेक्षकांकडून सपोर्टर्सकडून कळतो संचित म्हात्रे नक्कीच मॅन इन फॉर्म आहेत. पुन्हा एकदा फटका खेचलाय, पण चेंडू जातो सरळ डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव. धाव संख्येत एक ने वाढ, 38 धावा धावफलकावर. नक्कीच शेवटचा चेंडू षटकार आला तर नक्कीच संचित म्हात्रे यांच्या संघासाठी चांगली धावसंख्या होऊ शकते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच यापुढे होणारा सामना नाखवा वॉटर स्पोर्ट साखर विपक्ष प्रदीप स्पोर्ट साखर. चला टॉस साठी यायचं दोन्ही संघांचे कर्णधार. टॉस साठी यायचं नाखवा वॉटर स्पोर्ट साखर विपक्ष प्रदीप स्पोर्ट साखर. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. नक्कीच 39 धाव धावफलकावर आला, जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 40 धावांची गरज. चला पिंटा पाटील उपस्थित आहेत.
चला दोन्ही साखर संघ टॉस साठी यायचा. पिंट्या पाटील उपस्थित आहेत. प्रदीप स्पोर्ट साखर कर्णधार पाठवायचा आहे. चला नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर आणि प्रदीप स्पोर्ट साखर या दोन संघात पुढच्या लढत पाहायला मिळणार आहे. सुपर एट मधली अध्यक्ष अरुण पाटील सरांना विनंती की आपल्या शब्दास्ते आपण नाणेबेक करूया. एका बाजूला नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर, दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, प्रतिषटक 10 सरासरी राखावी लागेल. पण पहिल्या चेंडूवर फलंदाज यावी भास्कर साटमकर या ठिकाणी मैदान परतले. 0 या धावसंख्येवर आणि एक मोठा धक्का बसला तर या ठिकाणी मात्र प्रदीप या ठिकाणी एल किंग रोहा या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये किशोर पाटील. नावे रोहाचा किशोर पाटील. नवीन फलंदाज तिसऱ्या मगाला डाव सावरायचा आहे. 40 लक्ष्य समोर आहे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने
यामध्ये जो बॅकफुट गेले चेंडू खेळायचा प्रयत्न, लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे आणि हा सुंदर फटका चौकार चार धावा. क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यात काय झालं किंवा पहिल्या चेंडूवर काय झालं हे सगळं विसरून खर तर आपल्याला धाडस दाखवायचं असतं आणि ते धाडक या ठिकाणी दाखवलं ते किशोर पाटील यांनी. नावे रोहाचा खेळाडू चौकाराने आपल्या संघाचं आणि आपलं खातं उघडतोय चार धावांनी. यावी माझा चांगला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजांचा विचार आपण केला तर जितेंद्र यांनी मात्र हार मानली नाही आणि उजेश्रीच्या अगदी जवळून चेंडू इथे यष्टीच्या हातामध्ये विसरला. निधा चेंडू जी पुन्हा एकदा सांगता झाली. बिन बात एक बात चार धावसंख्या दाबलकावर पुढे चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे बॅटचा स्पर्श झाला आणि खेळोत्तरने खरं तर फलंदाजी या ठिकाणी अर्थातच किशोर पाटील जे नावाचे या ठिकाणी पंचांकडे न पाहताच या ठिकाणी खेळोत्तरने या मैदानातून परत त्यात दुसरा फलंदाज गमले चार धावा दाबलकावर. किशोर पाटील यांची दोन चेंडू तीन चेंडूमध्ये अर्थातच चार धावांची खेळी येते. 40 लक्ष समोर आहे. 24 चेंडू आणि 40 धावा. आता मात्र स्वतः संघ नाईक या ठिकाणी मैदानामध्ये जातील. गैरीनाथ कटोरे जे नावा गावाचे आहेत स्वतः एक आयोजकांमध्ये खूप महत्वाचं स्थान कारण नावा परिसरामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. अंबा नदीच्या काठी असणारं अर्थात हे गाव तर गैरीनाथ कटोरे या ठिकाणी मैदानामध्ये येतात. एक बुडती नौका पहिल्यांदा नाखवायची नावडायची गरज आहे या ठिकाणी. खरं तर दोन फलंदाज मैदानातून गमावले गेले. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला होता तो भास्कर साटमकर आणि त्यानंतर किशोर याची खेळी देखील समाप्त झाली. गैरीनाथ कटोरे यावेळी संघ नायक म्हणून मैदानामध्ये येतात आणि आपल्याला पाहायचं आहे की आपल्या संघाला आपल्या डावाला आकार द्यायचा आहे. पण इतकी चांगली गोलंदाजी या ठिकाणी जितेंद्र यांच्या माध्यमातून ओळीया मैदानाकडे यावी. चेंडूला पाहिलं चेंडूला सोडून दिलं उजवेष्टीच्या बाहेर चेंडू इथे पंचांचा हात जमिनीला समांतर आले आणि एक धावेचं आणखी योगदान. 5 धावा धापल कावर 35 ची अजून एक गरज. हे अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्हा जे क्रिकेटची पंढरी असं म्हणतात 40+ रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 40+ फोटोस होता लोअर फोटोस बॅटचा फेस उघडलाय. दोन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जाईल लॉंग ऑफ लाऊंड मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे आणि एक सुंदर फटका चार धावांचं योगदान. चार धावांनी आपलं खातं उघडलं ते गैरीनाथ कटोरियानी आणि संघाची धावसंख्या 9 या धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ असताना मैदानामध्ये नऊ धावा षटक पार पोहोचला आहे. त्यामुळे 234 सरकारच्या बाहेर एक आहे लॉंग ऑनला एक आहे लॉंग ऑफला. गणनाथ कटोरे यांच्यासाठी एक शॉर्ट पॉईंट तैनात केलंय. शॉर्ट कव्हर आहे शॉर्ट वायडिश मिडऑफ आणि एक मिडऑफ. दरम्यान आकुटबा चेंडू हवेतून पुलगाचा प्रयत्न केला क्षेत्रशे चेंडू घेत इथे सुंदर झेड घेतलं लॉंग ऑन ओल बिडबेकीवर आलेला क्षेत्रशे आणि प्रमोद यांनी हा अतिशय सुंदर झेड घेतला आणि हा तिसरा धक्का या ठिकाणी अर्थात बसतोय ते एल किंग रोहा या संघाला. संघनायक गणनाथ कटोरे यांची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते ज्याने चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. फोटो मैदानातून परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाला अर्थात जितेंद्र साटोडी यांना जितेंद्र साटोडी यांना अर्थात 2 विकेट घेण्यामध्ये त्यांना यश आलं. 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. ओव्हर हॅट्रिक ज्याला म्हणता येईल 3 फलंदाजांना माघारी परतवलं. थोडस बॅकफुटवर आता मात्र एल किंग रोहा संघ पाहायला मिळतात. संघनायक परतलेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावर येतोय दीपक गंभे. रोहाचा खेळाडू पहिले षटक समाप्त झालं. धावफलका धावा आल्या त्या 9 धावा. आता समीकरण बनेल 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 ची गरज आहे. प्रत्येक षटकाचा विचार केला तर अर्थातच 10.33 सरांनी 31 ची गरज इथे पाहायला मिळेल ती एल किंग या संघासमोर. तरंग कलेक्शन अलिबाग या संघाने 19 धावा धावफलका नोंदवल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि
दीपक यांच्या जागी जितेंद्र यांच्या जागी नवीन गोलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि समोर मात्र कमळाकर दादले, नवगावचा खेळाडू ज्याने मागच्या दुसऱ्या दिवसा सामना अविस्फोरणीय ज्याने 54 धावांची जबरदस्त खेळी केली होती आणि 2 विकेट प्राप्त केले होते या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहिलं तर एकूण 4 खेळाडू अर्धातच अर्धशतक वीर पाहिले मी, त्यामध्ये कमळाकर दादले एल किंग रॉयल संघाचा. समीरजी जाधव यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक जर प्रकाश यांनी प्रकाश अण्णा यांनी जर झेल घेतला उर्फ पप्या यांनी झेल घेतला तर 500 रुपये पारितोषिक इथे पाहायला मिळाले. दरम्यान पहिले षटक दुसरं षटक पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फुलटोस होता, बॅटचा फेस उघडला गेला आणि स्कोर लेगवरून आला एक गगन भेदी गगन चुंबी षटका 6 धावा 15 धावत आपल्यावर 15. 3 फलंदाज गमावल्यानंतर हिम्मत हरली नाही आणि या ठिकाणी मात्र एक शानदार फटका कमळाकर दादले जे 4 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत अर्धशतक वीर ठरले. प्रमोद तरंग मोबाईल 59, किशोर गरज बस फटर उभे 54, कमळाकर दादले ए एल किंग रोहा 54 आणि प्रफुल्ल पाटील नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर 55. 5 सलग षटकार मारण्याची किमया प्रफुल्ल पाटील बाईकमॅन दुसरा बाईकमॅन ठरला. 2 बाईक ज्याच्या नावावर आहेत हाशिवरे गावाचा. आणि या स्पर्धेमध्ये देखील एक बाईक या ठिकाणी मालिका वीर म्हणून देण्यात येईल. पाहूया कोणता असा खेळाडू असेल ज्याच्या नावावर आज ती बाईक येईल आणि त्या बाईकवर घरातने बसून तो आपल्या घराकडे जाईल तेव्हा आपली आई वडील आपली पत्नी पत्नी नसेल तर आपली अर्थातच प्रेयसी आपली बहीण भाऊ यांना गाडीवर बसून तो गावामध्ये फेरी मारेल. हलकासा खेळलाय कमळाकर दादले यांनी चेंडूला शॉर्ट कव्हरला एक धाव आणखीन धापल कव्हर कारण त्या जी गाडी मिळेल त्या गाडीवर खरं तर आई वडिलांचा हक्क आहे. उद्या 27 फेब्रुवारी हे अर्थातच मराठी राजभाषा दिन ज्याला म्हटलं तर आज जर आपण पाहिला तर स्वामी विवेकानंद या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृती दिन या ठिकाणी साजरा केला जातो भारतभर. यानंतर बॉस फाइटर ओवळे बॉस फाइटर गौरी स्पोर्ट्स ओवळे आणि त्यानंतर त्यांच्या समोर असेल तो अव्हेंजर्स अलिबाग या दोन संघात पुढच्या वया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी सरळ बॅटने कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मध्ये लॉंग ऑफ लाश त्याच्या चेंडू घेतोय तोपर्यंत 1 धावेचं योगदान. आपलं बॉलिंग बरोबर कोल्हापूर गेला एंड कडून मैदानाकडे जाऊया पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी मात्र सुंदर चेंडू गुडलेन स्पॉट वर फलंदाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. चाळीस लक्ष मैदानाकडे यावी मात्र चेंडूला उंचावून खेळण्याचा प्रयत्न केलाय लेफ्ट हँड शॉट चेंडू जातोय लॉंग ऑन सी माझ्या पेड आलेला आहे गगन भेदी गगनची षटकार 6 धावांसाठी. खर तर कमळाकर दादले सारख्या एक गाजलेला फलंदाज नवगावचा याच्या समोर बॅट खाली दिले चेंडू या ठिकाणी त्याची संधी त्याने घेतले आणि कमळाकर दादले या ठिकाणी जाऊन पोचतोय 2 षटकांच्या मधून 13 या धावसंख्येवर एकूण धावपळका 10 येऊन पोचतात त्या 23. तरंग मोबाईलचे सपोर्टर्स अमरजी वारडे या ठिकाणी आले अर्थात आयोजनामध्ये त्यांचं देखील मोठं योगदान आहे. दरम्यान या ठिकाणी हलकासा चेंडूला खेळलाय कव्हर पॉइंटला सिच्युएशन थोडस खराब होतं यशच्या दिशेने चेंडूची फेक इथपर्यंत सहज घ्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावांचे योगदान मिळाले 25 धावा धापलकावर.
अष्टक क्रमांक धावण्याची सांगता झाली. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. प्रतिषटक 7.50 धावसंख्येची गरज तुम्हाला पाहायला मिळते. प्रतिषटक 12.50 धावसंख्या धावपळकर नोंदवले. हा सामना तुम्ही पाहतात. यानंतर चला नाणेफेकसाठी मी विनंती करेन पुढचा संघ. तर नागपूर मोटर स्पोर्ट साखर आणि बदलू साखर या दोन संघात नाणेफेक इथे पाहायला मिळाली. आता दोन्ही संघ साखर या नावाने खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर शेवटचा सुपर एट मधला सामना असेल बॉस फाइटर गौरी स्पोर्ट्स ओवळी आणि एव्हेंजर्स अलिबाग या दोन संघात पाहायला मिळेल. ते षटक होतं गोलंदाज समीर पिंगळे यांचं. या षटकात त्याने ऍक्सिस बँकमध्ये कार्यरत असणारे 16 धावा त्याने या ठिकाणी दिल्या. पहिल्या षटकात 9 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. 25 धावा धावपळकर आल्यात. चांगली फलंदाजी कर्नाटक बादलच्या माध्यमातून दोन षटकारांच्या माध्यमातून त्याने 15 धावांचं योगदान दिलं आणि दीपक गंभे त्यांना साथ देतात एका धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि नवीन गोलंदाज रघुनाथ माळी नवखार आमच्यासोबत सागर पाटील आहेत. ओवळ्याचे एक अतिशय चांगले समालोचक देखील आहेत. फोटीबाचे एक चांगले खेळाडू म्हणून तुम्हाला पाहायला मिळाले. त्यांचा आवाज देखील आपण पुढच्या सामन्यात ऐकायला मिळेल. जाऊया आपण मैदानाकडे. रघुनाथ माळी गोलंदाज आहेत. नवखार हे गाव म्हणलं की एक अर्धाज महेंद्रदा म्हात्रे यांचं नाव समोर येतं. त्याचबरोबर सुमित भगत यांनी अकादमी देशामध्ये खरंतर महेंद्रदादा म्हात्रे यांचं आव्हान संपुष्टात आलं. पण त्यांनी असे काही खेळाडू बनवले जे बनले त्या गावामधले ज्याच्यामध्ये अनेक नावं समजत. सुमित भगत ज्या अकादमी देशामध्ये गेलेलं नाव हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर आत्ताचं गाजवलं नाव म्हणजे अक्षय पाटील उर्फ मोन्या. भारतभर ज्या नावाचा डंका तुम्हाला पाहायला मिळतो एक चांगला खेळाडू अगदी वीरेंद्र सेवक यांच्या स्टाईलमध्ये चौकार षटकार कधीही चौकार षटकार खेळणारा खेळाडू म्हणून अक्षय पाटील अर्थात मोन्या याचं नाव तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे नवखार गावाचं योगदान. नवखार हे गाव खरं तर रेवस बंदराच्या अगदी 2 किलोमीटर अलीकडे असणारं गाव. परंतु एक क्रिकेट विश्वामध्ये एक अलिबाग तालुक्यातलं मोठं नाव पण ज्याचं म्हणलं. वळू आपण मैदानाकडे. गोलंदाज तयार. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. इथे मध्ये ताकद थोडीशी कमी पण तो घोषित क्षेत्र इथे आहे. एक धाव मिळेल. एक धाव अर्थात या ठिकाणी लॉंगलेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. एक धावच्या माध्यमाने 26 धाव दाबलकावर 11-14 समीकरण बनले. महत्वाचा सामना आणि या सामन्यामध्ये खरं तर मगाशी आपण पाहिलं एका संघाने तब्बल 56 धावा धावपळकर नोंदवला होता. तिथे त्यांचा पराभव झाला. अर्थात पनवेलचा तो संघ हिमांशुवन पडगे संघ तुम्हाला पाहायला मिळाला. दुसरा सामना खेळताना त्यांच्या धावा विशेष आल्या नव्हत्या. 23 धावांचं फक्त लक्ष होतं. 26 धावांचं लक्ष होतं. ते धाकटी पंढरी संघाने सहज या ठिकाणी पूर्ण केलं आणि पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये धाकटी पंढरी खालापूर संघ अर्थात गणेश जी पाटील अर्थात नाना यांचा संघ इकू यांचा संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपण अर्थातच उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. उद्या मैदानाकडे. आकू टप्प्या चेंडू हुक करायचा होता. बॅट चेंडू संपर्क आला नाही. चेंडू गेला यष्टीच्या डोक्यावर. शॉट फॉर लीगला. एक धाव आणखी धावपळकावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये 40 लक्ष. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावी मात्र अपील मात्र पंचाने फेडले. चेंडू डाव्या इष्टीच्या कैसा बाहेर पायावर आदळला तर पटा लेगबायचा इशारा पंचाने झाला. दोन्ही पंच तुम्ही पाहिलं तर अलिबाग नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं योगदान या पंचांनी दिलंय. ते संदीप जोशी सर अलिबाग आणि संकेतजी डोळे सर थळ या ठिकाणी पंचांनी धावपळकर धावा येऊन पोहोचल्या. त्या तब्बल 28-12 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे फैलावलं तुम्ही पाहायला मिळतात. एक शॉर्ट पॉइंट एक शॉर्ट कव्हर एक डीप एक्स्ट्रा कव्हर एक लॉग ऑफ ऑफसाईडच्या क्षेत्रक्षण. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणलं गेले. शॉर्ट मिड विकेट एक डीप मिड विकेट आणि एक लॉन्ग ऑन. आज खरं तर फारशा धावा धावपळकर आल्याने 4 षटकामध्ये आजचा दिवसाचा विचार केला तर फारशा धावा धावपळकर कुठल्या गेल्या नाहीत. 52 धावा हा धावांचा उच्चांक नोंदवला गेला. दरम्यान हा स्वच्छ इशारा एक धावेचं आणखी योगदान. आज खरं तर सोमवार
कोणत्याच सुट्टीचा दिवस नाही, पण लाडके माबाप प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून जोडले गेले. कौस्तुभजी पाटील जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांनी ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून खरं त्यांनी सुरुवात केली आणि त्याला काही क्षणातच खूप मोठे अर्थातच या ठिकाणी नोंदणी देखील केली गेली. एक धाव इथे घोषित येईल. शॉर्ट फायलिंग क्षेत्रामध्ये एक धावाचे योगदान. तर आज कौस्तुभ पाटील यांच्याबद्दल सांगायचं तर डीवाय पाटील स्टेडियम अर्थातच इथे महिलांचे जे क्रिकेट सामने आहेत मुंबई इंडियन्स त्यांची प्रॅक्टिस मॅच आहे तिथे लाईव्ह साठी कौस्तुभ पाटील इथे गेले आहेत. हे त्यांचं योगदान आहे. विद्यानगर पूर्व या परिसरात राहणारे कौस्तुभ पाटील आता माझा धावपूर का धावा आल्यात त्या 31 धावा 30 धावा 10 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज धावांची मैदानाकडे. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात अर्थात अकुटव्या चेंडू आणि अशा वेळेच्या फलंदाजा पुढ्यात पडणारा चेंडू आणि त्यानंतर अकुटव्या चेंडू या ठिकाणी सोडणार नाही. 6 धावांचं योगदान कमलकर दादा यांच्या बॅटमधून 3 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 22 धावांचं योगदान या ठिकाणी दिले आणि आता फक्त 4 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी 500 रुपयाचा 5 षटकार राहिला कमलाकर दादा यांच्या हस्ते येतोय. आपा मयकर सरांच्या माध्यमातून जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत संघ मालक आहेत रवाचे एल किंग रवा संघाचे. 4 धावांची फक्त गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. दरम्यान स्विंग चेंडूला संत गतीने चेंडू फेकला गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे भोसले नाही. अशा प्रकारे निर्धाव चेंडू संपन्न झाली. आता मात्र 3 षटकं समाप्त झाली. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल ते एल किंग रोहा या संघाला तरंग कलेक्शन अलिबाग या संघासमोर. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांना अर्थातच टीव्ही LED TV इथे दिला जाईल. मंदार गडकरी अर्थात मंदारी गडकरी असोसिएटच्या माध्यमातून त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मंदारजी गडकरी यांच्या माध्यमातून मंदार गडकरी असोसिएटच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज LED TV या ठिकाणी दिलेले खूप मोठे आभार व्यक्त करूया. कारण खूप मोठं पारदर्शिक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. प्लेअर ऑफ द डे सायकल समीर शेटजी पाटील सर सिद्धी कंडक्शन कुरुळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला वेळ जोडू नका, चला वेळेचं बंधन पाळा. कारण घडायची वेळ पाळा 1:30 आहे. सामना आपल्याला लगेच खेळवायचा आहे. अंतिम षटक या षटकाचा विचार केला तर रघुनाथ माळे यांचं षटक थोडस मागणं ठरलं. कारण या षटकात 9 धावा इथे खर्च केल्या गेल्या. 4 धावांची गरज आहे आणि शेवटचे षटक घेऊन 10 धावा या ठिकाणी खर्च केल्या. रुपेश शिंदे गोलंदाज आहेत अलिबाग शहराचे. रुपेश शिंदे क्रिकेट विश्वामध्ये खरतर मारुती नका इथे रवेश असणारे कामतळीचे रुपेश शिंदे गोलंदाज. 4 धावे वाचवायचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. आणि हा पहिला चेंडू सुंदर गुड लेंथ स्पॉट खाली ठेवला चेंडूवर इथे फलंदाला पूर्णवट बीट केलं. दीपक गंभे या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 3 धावांचं त्यांनी योगदान दिले. 5 चेंडू आणि 4 धावा 5 चेंडू 4 धावा. रुपेश शिंदे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बॅकवर संत गतीने चेंडू फेकला होता. इथे शेतेशेत चेंडू येईल लॉंग ऑफला. सुंदर शेतेशेण पाहायला मिळालं. 1 धाव इथे धावपळकावर. 3 धावांची गरज आहे येणारे 4 चेंडूमध्ये. 1 धाव दीपक गंभीर यांना. आता मात्र कमलाकर दादा जवळ 3 षटकारांच्या माध्यमातून खेळतो. वैयक्तिक 22 या धावपळकावर पुढचा चेंडू ह्यावेळी लोअर फुटा चेंडू बॅटचा फेस उघडला मिड विकेटला. शेतेशेख सुंदर शेतेशेख चेंडूची फेकी इथे थोडीशी घाई होऊ शकेल परंतु शेतेशेख चेंडूला व्यवस्थित पकडू शकले नाही. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. 1 धावेची गरज आहे. कमलकर दादे
19:10 करायचं, एका धावेची गरज फक्त, चेंडू बाकी आहेत ते तीन चेंडू आणि एका धावेची गरज. कमलक दादे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर पोहोचले, त्याच्यामुळे थोडासा बदल केलाय. इथे गवी शतक 183 आणलं गेलंय, शॉर्ट पॉइंट तैनात केले गेले, सिली मुडॉप आणलं गेलंय. दरम्यान हा फुल टॉस आणि हा विजय फटका आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत करतोय. कमलकर दादाच्या बॅट मधून 6 धावांचे योगदान मिळते आणि अशा प्रकारे दुसरा संघ जे तुम्हाला पाहायला मिळाला तो अर्थातच यावेळी सुपर 8 मधून उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो अर्थातच यावेळी एल किंग व्हा या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि तरंग कलेक्शन अलिबाग या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. तर सामन्याचा मानकरी अर्थातच कमळकर दादले आणि तब्बल 10 धावा तब्बल करून नोंदवल्या. 10 चेंडूमध्ये 30 धावा, षटकारची बरसात केली.